बीडीडी चाळ पुनर्वसन प्रक्रियेत आता वादाची पहिली ठिणगी पडली आहे. चाळीतल्या दुकानदारांना 160 चौरस फूट जागा देण्याचा निर्णय मान्य नाही आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा जास्त जागा देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता इथले दुकानदार आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर आज चाळीच्या सभागृहात एक बैठक झाली. यावेळी मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दुकानदारांनी दिलाय. चाळी 385 अधिकृत गाळाधारक असून तळ मजल्यावरती 500 चौरस फूट जागा देण्याची मागणी त्यांची आहे. आदित्य ठाकरे इकडचे आमदार आहेत, युवराज आहेत, त्यांच्याच बाबांचं सरकार आहे. उद्धवजी आज इकडे मुख्यमंत्री स्वतः आहेत, तर त्यांनी सांगितलं की कोणावर अन्याय नाही होणार, तर त्याच्यामध्ये ह्या गाळेधारकांच्या सुद्धा त्यांनी म्हणणं ऐकून घ्यावं. आम्ही दुकानदार रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही, म्हणून जर आम्हाला तुम्ही किंवा आमच्याकडनं मतदान तुम्हाला मिळणार नाही असं तुमची भावना असेल, तर तो आमच्या होणारा फार मोठा अन्याय असेल. मी उद्या रस्त्यावर उतरून आणि पेशंट चेक केलं तर सरकारला काय न्यूज जाणार की आमची सरकार अशी करते, लोकांना डॉक्टरांना लोकांना पण लक्ष देत नाही. मग हे सरळ सरळ अन्याय आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24